नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण व्याकरण विभागातील घटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण यापूर्वी कोणकोणत्या व्याकरण घटकांचा अभ्यास केला यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण नाम व नामाचे प्रकार या घटकाचा अभ्यास केला. नामाचे प्रकार जर पाहायला गेलो तर त्यामध्ये सामान्य नाम असेल, विशेष नाम असेल आणि भाववाचक नाम असेल. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा पदार्थाला दिलेलं नाव म्हणजेच नाम असेल आणि याचे प्रकार आपण पाहिलेच होते. मी आता बोललोच की सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्याचबरोबर नावाऐवजी जे शब्द वापरले जातात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यापूर्वी मी सांगितलंच होतं की नामाची पुनरावृत्ती म्हणजे सारखेपणा, तोच तोचपणा टाळण्यासाठी सर्वनाम वापरलं जातं. उदाहरणार्थ तो असेल, ती असेल, त्या असेल, तर ही सगळी सर्वनामे आहेत. यांचा आपण मागील काही तासिकांमध्ये अभ्यास केलेला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रकारांचा देखील अभ्यास केला. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम असेल तर या पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण अजून तीन प्रकार पाहिले होते. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये ओळखायला सोपं, बोलणारा स्वतःविषयी बोलत असेल तर त्यावेळी जी सर्वनामे वापरली जातात त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. बोलणारा समोरच्याजवळ बोलण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. आणि बोलणारा आणि समोरचा ह्या दोघांच्या पेक्षा वगळून इतर तिसऱ्या व्यक्तीजवळ किंवा एक इतर तिसऱ्या व्यक्ती संदर्भात जर बोलत असतील तर त्यावेळी जे सर्वनाम वापरतात ते तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातं. आणि त्याचबरोबर संबंधी सर्वनाम असेल, दर्शक सर्वनाम असेल, प्रश्नार्थक सर्वनाम असेल, तर हे सगळे सर्वनामाचे प्रकार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी या सर्वनाम आणि नामाच्या उदाहरणांचा सखोलदृष्ट्या अभ्यास केला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या उदाहरणांचा सराव देखील केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर आपण इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये तिसरा घटक जो अभ्यासणार आहोत तर तो आहे विशेषण. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तेमध्ये फक्त विशेषण ओळखा एवढ्याच घटकाचा अभ्यास केला होता आणि इयत्ता 6वीमध्ये आपण विशेषण ओळखायचंच आहे तर त्याचबरोबर विशेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत यांचा देखील अभ्यास करणार आहोत. पण सुरुवातीला आजच्या तासिकेला आपण फक्त विशेषण म्हणजे काय आणि विशेषण ओळखा यावरील उदाहरणांचा वाचन व लेखन सराव घेणार आहोत. चला तर आजच्या व्याकरणातील घटकाला म्हणजेच विशेषणाला सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषण ही संकल्पना आपण समजावून घेऊया. सर्वप्रथम आपण विशेषणाची व्याकरण दृष्ट्या व्याख्या आपण अभ्यासूया. बघा इथे फळ्यावरती काय म्हटलंय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्याख्या पुन्हा एकदा अभ्यासूया. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर अगदी सगळ्यात सोपा आणि साधा सरळ अर्थ म्हणजे नामाची अधिक विशेष माहिती सांगण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना विशेषण असे म्हणतात, असा या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपण यापूर्वीच्या तासिकेला नाम ओळखायला शिकलेलो आहोतच. म्हणजेच वाक्यामध्ये नाम दिलेलं असतं त्या नामाची अधिक माहिती, विशेष माहिती सांगण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना विशेषण असे म्हणतात. शक्यतो आपण जे आता वाक्य पाहणार आहोत त्यामध्ये नाम आणि विशेषण यांचा समावेश आहेच. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा ह्या विशेषणाचा आता आपण उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यास करूया. मी या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये अंजली चांगली मुलगी आहे. तर या ठिकाणी अंजली चांगली मुलगी आहे या वाक्यामध्ये आपण सर्वप्रथम नाम काय आहे म्हणजेच नाम कोणतं आलेलं आहे हे आपण शोधूया. बघा, तुम्हाला ओळखता येतं का नाम यामध्ये? बघा, बरोबर, यामध्ये अंजली
आणि मुलगी ही नावं आलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नामाच्या प्रकारामध्ये गेलो तर अंजली हे एका मुलीचं विशिष्ट नाम आहे, म्हणून ते विशेष नाम असेल। आणि मुलगी या संपूर्ण जातीला दिलेलं नाव, आपण सामान्य नाम हे आपण यापूर्वी पाहिलेलंच आहे, पण आता आपण नाम ओळखलेले आहेत अंजली आणि मुलगी। तर अंजली चांगली मुलगी आहे, तर या ठिकाणी अंजलीची अधिक आणि विशेष माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। तर चांगले हा अंजलीमधील विशेष या ठिकाणी गुण वापरलेला आहे, आणि म्हणूनच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात, आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलंय अंजली चांगली मुलगी आहे। तर या वाक्यामध्ये आपण सर्वप्रथम नाम ओळखलं, ते नाम आहे अंजली, आणि अंजलीबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी चांगली हा शब्द वापरलेला आहे, आणि म्हणून चांगली हा शब्द विशेषण या गटामध्ये गेला। आणि म्हणून या वाक्यातील विशेषण जर ओळखायचं झालं तर चांगली हे विशेषण आहे। आणि त्याचप्रमाणे आपण पुढचं उदाहरण पाहूया, मला गोड आंबा आवडतो। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मला गोड आंबा आवडतो। तर या वाक्यामध्ये नाम बघितलं तर आंबा आहे, तर आंब्याबद्दल एक विशेष माहिती सांगितलेली आहे। प्रश्न विचारला मी बघा नामाला, आंबा कसा आहे, तर मला उत्तर मिळालं आंबा गोड आहे, आणि म्हणून गोड हे काय आहे, विशेषण आहे, कारण का आंब्याची विशेष माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे, आणि म्हणून गोड हा काय आहे, विशेषण आहे। तर म्हणून मला गोड आंबा आवडतो या वाक्यामध्ये विशेषण काय आलेलं आहे, गोड आलेलं आहे, आणि नाम काय आहे, आंबा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या उदाहरणांच्या माध्यमातून फक्त विशेषण ओळखा हा घटक अभ्यासला, म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण असे म्हणतात, आणि म्हणूनच चांगले असेल गोड असेल तर ही विशेषण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विशेषण ओळखायचं कसं हे आपण शिकलो।